यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिकल थर्मोडायनामिक्स या चॅप्टरवर मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स कसे येऊ शकतील किंवा कोणत्या प्रकारचे असू शकतात यावर काही उदाहरण घेऊन आपण चर्चा करणार आहोत। पेज नंबर 64 हा आहे, यामध्ये एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत। यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे व्हिच इज नॉट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे। मग दिलेले एक्झाम्पल जे असणारे आहेत किंवा ऑप्शन जे असणारे आहेत ते कोणते असणारे आहेत? एक समजा मेल्टिंग पॉइंट आहे, त्यानंतर टेम्परेचर आहे, त्यानंतर इथं सरफेस टेन्शन अँड एन्ट्रॉपी। सपोज दीज आर द ऑप्शन्स, सो यू हॅव टू फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन। मेल्टिंग पॉइंट, टेम्परेचर अँड सरफेस टेन्शन, दीज आर द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज बिकॉज दे आर इंडिपेंडंट ऑन द अमाउंट ऑर क्वांटिटी ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टीम। सो एन्ट्रॉपी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन, म्हणजे याचा करेक्ट याचा आन्सर हे एन्ट्रॉपी असणार आहे, म्हणजे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणारी आहे। यानंतर एक न्यूमरिकलचा आपण विचार करूया। पेज नंबर 68, पेज नंबर 68 वर प्रॉब्लेम 4.1 जो दिलेला आहे त्याच्या अनुषंगानेच एक प्रश्न हा नीट एक्झामिनेशनला विचारलेला आहे, तोच आपल्याही पुस्तकामध्ये आहे, त्यात काही बदल त्यांनी केलेला नाही। इथं यासाठी जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो W=-pressure_external×ΔV, म्हणजेच −pressure_external×V2−V1। या फॉर्म्युल्यावर हे एक्झाम्पल असणार आहे। एक्झाम्पल मी वाचतोय आणि आपण सोडवूया नंतर। अंडर आयसोथर्मल कंडिशन ए गॅस ऍट 300 केल्विन एक्सपांड फ्रॉम 2.5 dm³ टू 4.5 dm³ अगेन्स्ट ए कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 2.5 bar। द वर्क डन बाय द सिस्टीम ऑर गॅस इज, त्यांनी दिलेला आहे आणि इथं त्यांनी गिवन मध्ये 1 dm³ bar = 100 joule असं दिलेलं आहे। म्हणजे इथं त्या व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या, मायनस प्रेशर जे दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे, 2.5 bar त्याने दिलेला आहे, 2.5 bar इंटू इनिशियल व्हॉल्यूम आहे 2.5 आणि फायनल व्हॉल्यूम असणार आहे तो 4.5, हा dm³ मध्ये असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे इथं हे जर आपण सोडवलं तर याचा आन्सर येणार आहे ते −5.0 dm³ bar इतकं असणार आहे। पण ते आपल्याला जर जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर −5×100 joule जर केलं तर त्याचा आन्सर येणार आहे −5.00 joule इतकं येणार आहे। म्हणजे या पद्धतीनं ते तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, पण त्यासाठी लागणारा कालावधी हा वाढवून चालत नाही तर तो रिड्यूस केला गेला पाहिजे। त्यामुळं दिलेली जी एक्झाम्पल्स असणार आहेत न्यूमरिकल्स इन द टेक्स्टबुक, यू हॅव टू सॉल्व्ह इट, मनापासून सोडवा, फॉर्म्युले लक्षात ठेवा, म्हणजे कुठेही अडचण येणार नाही। असाच एक फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागणारा आहे तो म्हणजे ΔNRT वर एक असणारा आहे, म्हणजे W वर्क डन हा तुम्हाला कॅल्क्युलेट करताना ΔN कॅल्क्युलेट करणं पण काही वेळेस उपयोगी ठरतं, कारण त्यावेळेस
नंबर ऑफ मोल्स ऑफ गैसियस प्रोडक्ट्स माइनस गैसियस रिएक्टेंट्स हा डिफरन्स काढावा लागतो तुम्हाला आणि तिथे मात्र केमिकल इक्वेशन वर नमक सॉलिड लिक्विड आणि गॅसियस स्टेट त्यांच्या ज्या असणारे आहेत फिजिकल स्टेट ह्या तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यासाठी ते केमिकल इक्वेशन आणि त्यामधल्या असणाऱ्या फिजिकल स्टेट वरनं तुम्हाला डेल्टा एन कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. त्यामुळे त्याचाही सराव होणं अपेक्षित असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते फोर्स लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. यावर पेज नंबर 71 फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस हमखास म्हणजे हमखास याच्या अनुषंगानं प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असतो तो कोणता आहे तो आपण इथं बघूया म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि एन्ट्रॉपी ह्या ज्या गोष्टी असणाऱ्या आहेत यावर सराव करा कारण बऱ्याच वेळा यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणपणे त्यांनी जो प्रश्न दिलेला आहे बेस्ड ऑन द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बेस्ड ऑन द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स विच वन ऑफ द फॉलोविंग इज करेक्ट म्हणजे त्यांनी फर्स्ट लॉचा आधार घेऊन त्यांनी सांगितलंय की दिलेल्यापैकी कोणतं करेक्ट असणार आहे. तर यामध्ये ए ऑप्शन जो दिलेला आहे तो फॉर एन आयसोथर्मल प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस त्यांनी दिलेला आहे क्यू इज इक्वल टू प्लस डब्ल्यू. त्यानंतर बी फॉर एन आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू व्ही आणि सी फॉर एन एडिएबॅटिक प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू अँड लास्ट ऑप्शन इज फॉर ए सायक्लिक प्रोसेस क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. म्हणजे इथं यू हॅव टू फाइंड आउट द करेक्ट स्टेटमेंट आपण म्हणूया किंवा फर्स्ट लॉच्या आधारे या ज्या वेगवेगळ्या प्रोसेस असणाऱ्या आहेत यासाठी हे जे फॉर्म्युले डिराईव्ह होतात त्यावरून हे यापैकी कोणता करेक्ट असणार आहे हे तुम्हाला सांगणं अपेक्षित असणार आहे. आयसो थर्मल प्रोसेस म्हटलं म्हणजे फॉर्म्युला जो असणार आहे तो तुम्हाला माहित आहे की डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. याच्या आधारे हे तुम्हाला सगळं सिम्प्लिफाय करत जावं लागणार आहे. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक स्टेटमेंट आणि त्याचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला माहीत जर असेल तर त्यावरून हे सोडवता येईल आणि ते जर आपण सोडवत गेलो तर तुमच्या लक्षामध्ये येईल की आयसोथर्मल प्रोसेसचा विचार जर केला तर टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट अँड वेन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट ऍट दॅट टाइम इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. त्यामुळे डेल्टा यू जो असणार आहे तो झिरो येणार आहे आणि त्यामुळे इथं रिलेशन बदलताना पाहायला मिळेल म्हणजे इथं क्यू इज इक्वल टू प्लस जे म्हटलंय ते प्लस तिथं येणार नाही. म्हणजे या पद्धतीनं यावरनं सोडवत गेलं तर तुमच्या लक्षामध्ये की करेक्ट ऑप्शन जो असणार आहे फॉर अ सायक्लिक प्रोसेस क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू दिस इज द करेक्ट आन्सर. बिकॉज सायक्लिक प्रोसेस जे असणारे आहे ते सिस्टीम एका इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेटला जाते आणि फायनल स्टेट करून पुन्हा इनिशियल स्टेटला येते म्हणजे सिस्टीम रिटर्न्स टू इट्स इनिशियल स्टेट अँड इंटरनल एनर्जी इज नॉट चेंज्ड आणि त्यामुळं इथं आन्सर जे येणार आहे ते क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे या पद्धतीनं ते असणार आहे. किंवा एन्ट्रॉपी चा जो भाग असणार आहे पेज नंबर 81 वर यावर बरेच प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. प्रश्न एन्ट्रॉपीचा म्हणजे डिसऑर्डरचा आहे विच मेजर द काय त्याला आपण म्हणूया डिसऑर्डर म्हणजे वन मोल एक क्वेश्चन आहे पा वन मोल ऑफ
विच ऑफ द फॉलोइंग एज हाइएस्ट एंट्रॉपी. वन लिक्विड नाइट्रोजन, हाइड्रोजन गैस, मर्क्यूरी आणि डायमंड. तुम्हाला माहित आहे की डिसऑर्डर कशी निर्माण होते. सॉलिड असेल तर डिसऑर्डर त्यामध्ये असणार नाही. हायली ऑर्डर्ड कॉन्स्टिट्युएंट्स त्यामध्ये असणारे आहेत. त्यानंतर सॉलिडचं लिक्विड मध्ये रूपांतर झालं तर डिसऑर्डर थोडीशी बदललेली पाहायला मिळेल. आणि जर त्याचं लिक्विडचं गॅसेस मध्ये रूपांतर झालं तर हायली डिसऑर्डर स्टेट तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे गॅसियस सॉलिड टू लिक्विड टू गॅस अशी ती वाढत जाताना डिसऑर्डर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे तिथं पहिल्यांदा विचार करायचा आहे तो गॅस स्टेट तिथं आहे का. तर यामध्ये लिक्विड नायट्रोजन आहे म्हणजे नाही, हायड्रोजन गॅस आहे, मर्क्युरी आहे म्हणजे लिक्विड आहे, डायमंड हा सॉलिड असणार आहे. त्यामुळं हायड्रोजन गॅस आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर या पद्धतीनं ते सोडवायचं आहे. किंवा काही वेळेस प्रश्न तुम्हाला असाही दिला जातो, पेज नंबर 84 वर आहे, स्पॉन्टॅनिटी वर प्रश्न विचारलेला आहे. द क्रायटेरिया फॉर ए स्पॉन्टेनियस प्रोसेस, द क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस इज असं म्हटलेलं आहे त्याने. म्हणजे इथं ऑप्शन जे दिलेले आहेत त्या ऑप्शन्स मध्ये डेल्टा जी ग्रेटर दॅन झिरो आहे, डेल्टा जी लेस दॅन झिरो आहे, त्यानंतर डेल्टा जी इक्वल टू झिरो आहे आणि डेल्टा एस टोटल इज लेस दॅन झिरो असणार आहे. या पेज नंबरवर इथं तुमच्या लक्षात येईल की इथं त्यांनी दिलेलं आहे डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन झिरो अँड डेल्टा जी लेस दॅन झिरो द प्रोसेस इज अ स्पॉन्टॅनियस. पण इथं डेल्टा एस टोटल हा काय दिलाय, लेस दॅन दिलाय. त्यामुळे करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो हा असणार आहे. म्हणजे यावरनं तुम्हाला काही प्रश्नांचा अंदाज तुम्हाला निश्चित आलेला असणार आहे. काही प्रश्न विचारले जाऊ शकतात कशी ती जातात तुम्हाला त्याचा हे सांगतो. म्हणजे त्यावरनं लक्षात येईल. काही वेळेस असं असतं पहा, आयडेंटिफाय द इनव्हॅलिड इक्वेशन. तुम्हाला चार इक्वेशन अशी दिली जातील या टेक्स्टबुक मधूनच की ते फॉर्म्युले असणारे आहेत. त्यातला इनव्हॅलिड फॉर्म्युला किंवा इक्वेशन कोणतं असणार आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. यासाठी एका कागदावर यातली फॉर्म्युले तुम्ही एकत्र करा आणि साधारणपणे लक्षात येईल की हा थोडासा बदल त्याच्यामध्ये करतात. आणि मग जिथं बॉन्ड डिसोसिएशन होतं म्हणजे सुरुवातीला रिॲक्टंट्स आणि नंतर प्रॉडक्ट्स येतं. बऱ्याच वेळा प्रॉडक्ट्स अगोदर डिफरन्स काढतात नंतर रिॲक्टंट्स आपण घेतो, तसं नाही. केमिकल रिॲक्शन मध्ये पहिल्यांदा बॉन्ड्स ब्रेक होतात आणि नंतर बॉन्ड्स हे तयार होतात. त्यामुळे अशी काही बारकावे बघून जर तुम्ही टिप्पणी करून ठेवली तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही असं मला वाटतंय. तर या पद्धतीनं प्रश्न असणारे आहेत. द मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर आयसोकोरिक प्रोसेस, या ज्या प्रोसेस असणार आहे तुम्हाला एक सांगतो. थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि ज्या व्हेरियस प्रोसेस असणारे आहेत त्यावर जे काही फॉर्म्युले डिराईव्ह होतात ती एन्ट्रॉपी ह्या ज्या दोन गोष्टी असणाऱ्या आहेत आणि वर्क डन जे असणार आहे त्यावर काही प्रश्न हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. फार अवघड काही असत नाही, परंतु काही व्हॅल्यूज ऍडिशनल दिल्यानंतर थोडस आपल्याला टेन्शन येतं की या व्हॅल्यूज कुठं मांडायच्या किंवा त्याचा वापर करून कुठं वेगळा फॉर्म्युला येतो का. तर यासाठी तो सराव असणं अपेक्षित असणार आहे. हे टेक्स्टबुक हे सगळ्यात चांगलं माध्यम असणार आहे. याचा वापर तुम्ही करा, तुम्हाला याचा फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स काही द्याव्याशा वाटत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित टाका. त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. धन्यवाद.